बल्गेरियाचं अपहरण झालेलं MV रुईन या जहाजावरील नागरिकांची यशस्वी सुटका केल्याबद्दल बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी भारतीय नौदलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बल्गेरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बल्गेरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशाची मी प्रशंसा करतो. बल्गेरियाचे नागरिक सुरक्षित आहेत आणि लवकरच ते मायदेशी परततील याचा मला आनंद आहे. नौवहन क्षेत्राच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रात चाचेगिरी आणि दहशतवाद यांचं उच्चाटन करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. 7 बल्गेरियन 9 म्यानमारचे 1 अंगोलियन नागरिकांना घेऊन निघालेल्या जहाजाचं अरबी समुद्रात सकोत्रा बेटाच्या येमेनी नजीक समुद्री चाच्यांनी अपहरण केलं होतं. भारतीय किनारपट्टीपासून 2600 किलोमीटर अंतरावर चाच्यांचं जहाज INS कोलकातानं अडवून सुमारे 40 तासांच्या कारवाईनंतर जहाज आणि त्यावरच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली होती. भारतीय युद्धनौका INS सुभद्रा, हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोन, PHI सागरी गस्ती विमान आणि मार्कोस प्रहार यांचे सहकार्य या कारवाईत घेण्यात आलं होतं.